माजी आमदार रमेश कदम यांची एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानं सोलापूरच्या लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर लोकसभा निवडणूक रंगतदार अवस्थेत असून या निवडणुकीला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसेच असून मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सोलापुरात हॉटेल बालाजी सरोवर इथं एमआयएम पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. एमआयएम पक्षाकडून अनेकांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती. त्यामध्ये एका माजी आमदाराचा समावेश असल्याचेही समोर आले होते. दरम्यान एमआयएमनं आपला पत्ता ओपन केला असून त्यामध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे असल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी एमआयएमचे माजी नगरसेवक गाजी जहागीरदार, अहजर हुंडेकरी, कमरुल शेख, नसीम खलिफा, मोबिन नदाफ, अब्दुल मोहोळकर, विशाल बंडे यांनी रमेश कदम यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत. आता सोलापूर लोकसभेसाठी रमेश कदम हे एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित होत असून रमेश कदम हे सोलापूरच्या निवडणुकीत रिंगणात आले तर सोलापूर लोकसभा निवडणूक चौरंगी होणार असून एमआयएम रिंगणात उतरल्यास त्याचा फटका काँग्रेसला बसणार आहे.